ब्रेकिंग बातमी पाहतोय नाशिकच्या ओझर द्राक्ष बागायतदार संघाच्या कार्यालयात गिरीश महाजनांची द्राक्ष बागायतदारांसोबत बैठक सुरू आहे. बैठकीत द्राक्ष उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळतात. कर्ज वसुली तातडीनं थांबवावी या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. नाशिकच्या बैठकीत द्राक्ष उत्पादक शेतकरी आक्रमक झालेले आहेत. किरण गोटूर प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. किरण, काय सांगाल, काय सध्याचे अपडेट्स आहेत? खरं तर मागच्या काही दिवसांपासून आपण बघितलं तर अवकाळी पावसामुळे प्रचंड शेतीचं असं नुकसान झालेलं आहे. त्यात प्रामुख्याने कांदा आणि द्राक्ष या दोन पिकांचं नाशिक जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले. शेतकरी अक्षरशः कर्जात हे गेल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. जवळपास नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर 4 लाख शेतकरी या संपूर्ण पावसामुळे बाधित झालेला आहे. अशी ही सगळी परिस्थिती असताना नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकचा दौरा हे करत आहेत आणि त्याच अनुषंगाने त्यांनी द्राक्ष उत्पादकांची एक बैठक घेतली आहे. त्याच बैठकीमध्ये ज्या इथे द्राक्ष उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. जी कर्ज वसुली बँक करत आहेत ही कर्ज वसुली तातडीने जी थांबवावी अशा पद्धतीची मागणी करत शेतकरी आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. यावरती लवकरच तोडगा काढू अशा पद्धतीचं आश्वासन गिरीश महाजन यांनी या सगळ्या लोकांना जे दिल्यानंतर सगळे शांत झालेले आहेत. आता बैठक संपलेली आहे पण एकूणच या सगळ्या पावसाच्या मुद्द्यावरती आणि दौऱ्याच्या मुद्द्यावरती जे नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती नाशिक जिल्ह्यातले शेतकरी आज आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. किरण, आता आश्वासन देऊन शेतकऱ्यांना शांत करण्यात आलेलं आहे, मात्र जर हे आश्वासन पूर्ण केलं नाही तर शेतकऱ्यांची पुढील भूमिका काय असणार आहे? नक्कीच आपण पाहतोय बैठकीत द्राक्ष उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. सध्या मात्र आश्वासन देऊन या शेतकऱ्यांना शांत करण्यात आलंय. उत्पादन खर्च हा 2.5 ते 3 लाख तो पूर्ण